आजही गणित जुळणं कठीण नाही फडणवीस माघार घ्यायला तयार ठाकरेंशिवाय हायकमांड फडणवीसांना जुमानत नाही म्हणून फडणवीसांची माघार शिंदेसोबत असताना भाजपच्या हायकमांडला ठाकरेच का पाहिजे आजची ठाकरेंना दिलेली ऑफर उद्याची शिंदेंची उलटी गिनती नसेल हे कशावरून नेमकं का घडलंय काय शिवसेना फोडून देखील भाजपला अपेक्षित असणारे फळ हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळणार नाही याचा अंदाज आल्यानं भाजपला ठाकरे नावाचं खत पुन्हा अपेक्षित वाटू लागलंय महाराष्ट्रामध्ये ठाकरे नावाशिवाय निवडणुकांमध्ये इतर पक्षांना पर्याय नसतो का हे दाखवून देणाऱ्या घटना वारंवार घडतायत ठाकरेंसोबत दोन हजार एकोणीसचा बदला घेऊन शिवसेना फोडून भाजप पुन्हा सत्तेत आलं मात्र तरी देखील अजूनही भाजप असंतुष्टच आहे कुठेतरी निवडणुकांची गणितं जुळवण्याची अनिश्चिती वाढते आणि त्यामुळेच भाजपच्या हालचाली बदलल्या विधानभवनाच्या आवारात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली दोघांमधील युती एकमेकांवर घणाघाती टीका करणारे समोरासमोर आले म्हटल्यावर दोघांमध्ये नेमकं काय घडेल याची उत्सुकता सगळ्यांना होती मात्र जे घडलं ते बघून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं फडणवीस आणि ठाकरे दोघांनीही हसत खेळत गप्पा मारायला सुरुवात केली दोघेही हसत खेळत गप्पा मारतच सभागृहाच्या दिशेनं गेले आता हे बघून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या असतानाच दुसरा एक धक्का बसला का जाला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सभागृहात गेल्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली दरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक झाली उद्धवजी तुम्ही अजूनही शांततेने विचार करा आपल्याला झाड आहे त्याला खत द्यावं लागेल तुम्ही काय घाबरताय असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी ठाकरेंना ऑफर दिली सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला उद्धवजी मी भेटून तुम्हाला स्वतः सांगायचो फळं येतील पण तुम्ही झाडाशी नातं तोडलं तुम्ही झाडाशी नातं तोडला त्याला आता मी काय करणार मी येऊन व्यक्तिगत सांगायचो की या झाडाला कोणतं खत पाहिजे मात्र तुम्ही ते खत न टाकता दुसरंच खत टाकलं मी एकदा नाही तीनदा विनंती केली आजही वेळ गेलेली नाही शांततेत विचार विचार करा विचार करा झाड वाढवायचा असं मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं भाजपला जर लोकसभेची आणि विधानसभेची गणित जुळवायची असतील तर ठाकरेंना सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण भाजपच्या हायकमांडला ठाकरेच लागतात कारण ठाकरेंशिवाय गणित जुळवता येणार नाही हे हायकमांडच्या लक्षात आलेलं आहे का आणि देवेंद्र फडणवीस माघार घेणार का अशा चर्चा होऊ लागल्या आहेत कारण मागील काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची ठाकरेंबाबत भाषा बदलली आहे विधानभवन आवारात हसत खेळत गप्पा मारल्या त्यामुळे भाजप एक प्रकारे ठाकरेंना सोबत घेण्याचा इशारा देत आहे आता भाजपची ठाकरेंना ऑफर म्हणजे एकनाथ शिंदे यांची उलटी गिनती कशावरून नसेल असा प्रश्न उपस्थित होतो भाजपला निवडणुकांमध्ये बहुमताचा आकडा पार करायचा आहे आणि तो एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन देखील साध्य होणार नसेल तर भाजप ठाकरेंना साथ घालणार आणि यात शिंदेचा कार्यक्रम होणार आता पाहणं हे महत्वाचं आहे ठाकरे पुढची खेळी काय खेळणार यावर तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा मुद्दा आवडला असेल तर जरूर शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि वर बघत असाल तर आपल्या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा